ಕೊಡಲ್ಲ ಕೊಡ ಹೋಗಿ मांगडे घरगुती राहत नाही पण नवराई बायको तर मर्डर करू शकतो. मांगडे आला तिथे म्हणजे ते सिरियसनेस आहे. शरीराबद्दल कोणी जास्त आहे त्याला शिर्डीला सोडलं. त्याच्या आधी शिर्डीला असते शिर्डीचा पोलीस करून घ्यायला पाहिजे. पुढे वाशिमला काय फडे केलं ना तो सेफ राहील की मला शिर्डीला सोडलं होतं तिकडे तडी पार आहे. तू वाशिमला फडे करून काय तरी म्हणा तो
काय करतो काय करतो साहेब काय करत मस्ती तू कुठं होतो त्या तू भाजी पाला आणायला काय करतो कुठे गाडी कुणाची गाडी आहे मी इथं कावर लावली गाडी एकशे 12-17 लग्या बर का गेला काय पोलीस गेला पण ओरिजिनल दिसतो आराम करो पुढे आला फोन कुठे चेक करायचं गुन्हेगार असतात
या ठिकाणी काही टवळखोर येतात, काही मस्ती करतात, काही दारू देतात, असा काही प्रकार आहे काही आम्हाला माहित. आज अचानकपणे आम्ही बॉम्बिंग अबुद्धनगर, श्रमिक नगर, संतोषी माता नगर आणि विविध ठिकाणी गार्डन ज्या ठिकाणी टवाळखोर असतात, टवाळखोरांवर जवळपास 35 लोकांवर कारवाई केलेली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे बघता माननीय पोलीस आयुक्त तो यांच्या आदेशांमुळे आमचे झोंटो साहेब, एसपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण टीम, तीन अधिकारी आणि 30 अंमलदार आज रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या भागात अचानकपणे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले, त्यांच्या घरझडत्या घेतल्या, तेरा रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले, घरझडतीमध्ये काही गुण आले नाही. रात्रीसुद्धा पुन्हा आमची टीम अचानक काळसत्र सुरू होणार आहे. हत्यार किंवा अग्निशस्त्र मिळतात, कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही गुन्हेगारी कृतीला किंवा अनवांटेड जे काही घटना घडतात त्यांना न घाबरता त्वरित पोलीस स्टेशनला किंवा 112 नंबरवर खबर द्यायची. नाशिक शहर पोलीस आपल्या सोबत आहे. आत्ताच आम्ही या गार्डनमधील काही महिलांचे मनोगत ऐकले, तरी त्यांना आम्ही सूचना दिल्या, अवेअरनेसच्याबद्दल माहिती दिली, प्रिव्हेन्शन डिटेन्शन गुन्हे कशाप्रकारे कमीत कमी होतील आणि गुन्हेगारांवर कसा वचक राहील या दृष्टीने योग्य ती पावले उचलायला आम्ही मान्य वरिष्ठांच्या आदेशाने सुरुवात केलेली आहे आणि यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल. कोणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही. मोठ्या प्रमाणे अचानकपणे धाडसत्र, अचानक नाकाबंदी, बॉम्बिंग, लुटमार विविध योजना ज्या आहेत आणि पोलीस राबवणार आहोत आणि नागरिक प्रत्येकाला शांततेत जगण्याचा अधिकार आहे. सर्व नागरिकांना न भीता स्वच्छंदी जगण्यासाठी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.